नमस्कार मित्रांनो इमेजेस इमेजेस बेस्ड व्हिडिओ निर्मिती येस आपल्याला ह्या टॉपिकवर आपण काम करतोय इथे ए बी सी डी ई e, अशा पद्धतीने आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्या ज्या सर्व इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेस आपण इथे लावत 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 चाललेलो ला आहोत यस अशा ह्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही आणि कितीही इमेजेस जे आहेत ते तुम्ही इथे प्लेस करू शकतात बरोबर त्याचबरोबर माईकचं एक इनपुट दिलेलं आहे ते इथं या पद्धतीने आपला आवाज जो आहे तो माईकमध्ये इथे दिसतोय एक बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे येस मीडियाच्या ऑप्शन मधून आपण मीडिया सोर्स जो आहे त्या मीडिया सोर्सच्या ऑप्शन मधून आपण बॅकग्राऊंड म्युझिक इथे दिलेलं आहे आणि बॅकग्राऊंड म्युझिक इथे बॅक पॅरली प्ले होत आहे पाथ जो आहे आपल्या व्हिडिओचा पाथ कोणता आहे मित्रांनो सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथे जो आउटपुट आहे तर आपला डी ड्राईव्ह पीपीटी व्हिडिओ हा आपला पाथ आहे एकदा त्या फोल्डरमध्ये जाऊन बघू आपण तिथे ऑलरेडी काय आहे ते मी धीसपीसी ओपन करतोय डी ड्राईव्ह ओपन करतोय आणि पीपीटी व्हिडिओ ओपन करतोय पीपीटी व्हिडिओ आता पहा इथे या आधीच्या चॅप्टरमध्ये जे आपण व्हिडिओ तयार केले होते ते सर्व व्हिडिओज मी ओल्ड नावाचं एक फोल्डर बनवलं आणि त्याच्यामध्ये मी टाकून दिले जेणेकरून आता इथून पुढे जे व्हिडिओ बनतील मित्रांनो ते आता ह्या फोल्डरमध्ये इथे दिसतील हे फोल्डर, फोल्डर पॅरलली पाठीमागे ठेवलं तरीही चालेल आता फरक काय आहे पॉवर पॉइंटचा व्हिडिओ आपण बनवायचा शिकलो यस yes, तर पॉवर पॉईंटच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्प्ले कॅप्चर केलेलं होतं आठवतंय यस डिस्प्ले yes, कॅप्चर केलेलं असल्यामुळे आपल्याला कंपल्सरी ज्यावेळेस आपण मध्ये व्हिडिओ निर्मितीला सुरुवात करत होतो स्टार्ट रेकॉर्डिंगला क्लिक करत होतो तर स्टार्ट रेकॉर्डिंग केल्या केल्या आपल्याला ओबीएस मिनिमाइज करावं लागत होतं येस yes, मिनिमाइज करावं लागत होतं पण आता इथे मिनिमाइज करायची गरज नाही कारण आपण डिस्प्ले कॅप्चर घेतलेला नाही येस yes, त्याच्यामुळे आता आपण रेकॉर्डिंग चालू असताना येस रेकॉर्डिंग चालू असताना हे सर्व ऑपरेट करू शकतो आणि त्या पद्धतीनेच आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ होऊ शकतो येस yes, लक्षात आलंय बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे त्याचा व्हॉल्यूम आपण कमी ठेवलेला आहे माईकचा व्हॉल्यूम आपण फाटणार नाही या पद्धतीने आपला व्हॉल्यूम जो आहे तो माईकचा व्हॉल्यूम वाढवलेला आहे इकडे सोर्सेसमध्ये एपासून काय वॉट एव्हर ससा सब्जेक्ट असेल तसं डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण इमेजेस लावलेले आहेत सगळ्या इमेजेस जे आहेत त्या आपल्या मित्रांनो ह्या त्यांचे जे डोळे आहेत त्यांची व्ह्यू जी आहे ते व्ह्यू बंद आहेत अर्थात ए सुद्धा बंद ठेवू शकतात पण त्या ठिकाणी तुम्हाला जी इमेज आहे ए जर बंद ठेवत असेल तर ह्याच्या खाली इमेजेस इमेज जी ती तुमची वेलकमची पाहिजे तुमच्या स्वतःच्या नावाची तुमच्या विषयाची ती तुमची ह्याच्या खाली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक 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 इमेज जी ती ओपन करत चालणार ओके बघूयात आता आपण कशा पद्धतीने ह्याचा व्हिडिओ बनवायचा ते आधी सुरुवातीला एची इमेज आहे ती मी चालू ठेवतोय आणि आता प्रत्यक्ष स्टार्ट रेकॉर्डिंगला क्लिक आहे जसं मी स्टार्ट रेकॉर्डिंगला क्लिक करेल आता मित्रांनो इथे एफ सिक्स एफ सिक्स आणि एफ टेन तुम्ही दाबू पण शकतात किंवा डायरेक्ट आता माउसनी पण क्लिक करू शकतात एफ सिक्स किंवा एफ टेन आपण केव्हा दाबलं ज्यावेळेस ओबीएस आपल्या डोळ्यासमोर नव्हतं आता ते पण शॉर्टकट की दाबले जाऊ शकतात किंवा आता माऊसनी पण तुम्ही ऑपरेट करू शकता मी आता माऊसनी ऑपरेट करतोय स्टार्ट रेकॉर्डिंगला मी क्लिक करतोय रेकॉर्डिंगला जसं मी क्लिक मित्रांनो व्हिडिओ बनायला माझा सुरुवात झालेली कशावरून इथे रेड बटन आहे रेड बटन ग्लो होत आहे इथे सेकंड जे आहे ते सेकंड काउंट सुरू झालेली सीपीयू सीपीयू सुद्धा जो आहे तो इथे वाढलेला आहे कम्प्युटरचा प्रोसेसर जो आहे तो प्रोसेसरचा युजेस इथं वाढलेला आहे आता लक्षात घ्या स्टार्ट रेकॉर्डिंगला क्लिक केल्या केल्या मित्रांनो तुमचा पहिला शब्द येणं गरजेचं आहे तो म्हणजे वेलकम स्टुडंट्स माझं नाव भूषण कुलकर्णी म्हणजे जी आपली ओळख आहे जो विषय आपला आहे तो विषय तुम्हाला इथे सुरुवात करायची आहे आणि स्टॉप रेकॉर्डिंग केव्हा दाबायचंय एक्झॅक्टली त्याच वेळेस जेव्हा तुम्ही धन्यवाद म्हणता आहात तेव्हा बरोबर धन्यवाद म्हटलं रे म्हटलं की त्यावेळेनंतर तुम्हाला स्टॉप रेकॉर्डिंग करायचंय रेकॉर्डिंग चालू असतानाच तुम्हाला असं वाटतं की नाही व्हॉल्यूम आपला कंट्रोल करणं गरजेचं आहे फाटतो आवाज तर त्यावेळेस तुम्ही हा व्हॉल्युम कंट्रोल जो आहे तो इथे खाली उतरवू शकतात इथे सगळं प्रॉपर आपल्याला दिसतंय बरोबर स्टार्ट रेकॉर्डिंग ज्या वेळेस करताल मित्रांनो त्याच वेळेस सुरुवातच तुम्ही वेलकमनी करणार अर्थात मी स्टार्ट रेकॉर्डिंग बऱ्याच आधीपासून केलं एक मिनटं होऊन गेलेलं आहे ओके okay, आता मी प्रत्यक्ष विषयाला मी सुरुवात करतो सुस्वागतम मित्रांनो आज आपण एबीसीडी बद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो हा आहे ए ए फॉर ॲपल हा आहे बी बी फॉर बॉल हा आहे सी सी फॉर कॅट हा आहे डी डी फॉर डॉग हा आहे ई ई फॉर एलिफंट धन्यवाद जसं मी धन्यवाद म्हटलं बरोबर धन्यवाद म्हटल्या म्हटल्या मी स्टॉप रेकॉर्डिंगला जाऊन क्लिक केलं आणि बरोबर वेलकम ह्या शब्दाच्या आधी मी स्टार्ट रेकॉर्डिंग सुरू केलं असतं बरोबर तिथून व्हिडिओ आपला सुरू झाला असता बघूया आपल्या फोल्डरमध्ये व्हिडिओ झालाय का येस फोल्डर आपण पाठीमागेच ठेवलेलं आहे मित्रांनो आपला व्हिडिओ झालेला आहे एकदा ह्याला प्ले करून पाहू रेकॉर्डिंगला जसं मी क्लिक आहे मित्रांनो व्हिडिओ बनायला माझा सुरुवात झालेली कशावरून इथे रेड बटन आहे रेड बटन ग्लो होत आहे इथे सेकंड जे आहे ते सेकंड काउंट डाऊन सुरू झालेली सीपीयू सुद्धा जो आहे तो इथे वाढलेला आहे कम्प्युटरचा प्रोसेसर जो आहे तो प्रोसेसरचा युजेस इथं वाढलेला आहे आता लक्षात घ्या स्टार्ट रेकॉर्डिंगला क्लिक केल्या केल्या मित्रांनो तुमचा पहिला शब्द येणं गरजेचं आहे तो म्हणजे वेलकम स्टुडंट्स माझं नाव भूषण कुलकर्णी म्हणजे जी आपली ओळख आहे जो विषय आपला आहे तो विषय तुम्हाला इथे सुरुवात करायची आहे आणि स्टॉप रेकॉर्डिंग केव्हा दाबायचं एक्झॅक्टली त्याच वेळेस जेव्हा तुम्ही आम्ही मी व्हिडिओ जो आहे मित्रांनो व्हिडिओ थोडा पुढे घेतो येस yes. बऱ्याच आधीपासून केलं एक मिनिट होऊन गेलेलं आहे ओके आता मी प्रत्यक्ष विषयाला मी सुरुवात करतो सुस्वागतम एबीसीडी बद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो हा आहे ए फॉर ऍपल हा आहे बी बी फॉर बॉल हा आहे सी सी फॉर कॅट हा आहे डी फॉर डॉग हा आहे ई e. फॉर e एलिफंट धन्यवाद मित्रांनो लक्षात घ्या आधीची सगळी जी बडबड होती ती सगळी रेकॉर्ड झाली म्हणूनच ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट रेकॉर्डिंग दाबताल त्याच वेळेस प्रत्यक्ष बोलायला सुरुवात जालरे जालर करा आणि बोलून झालं रे झालं की लगेच स्टॉप रेकॉर्डिंग करा परफेक्ट व्हिडिओ जो तो व्हिडिओ तुमचा तयार होईल बॅकग्राऊंड म्युझिक आधीच विचार करून ठेवा आधी ऐकून ठेवा ते बॅकग्राऊंड म्युझिक कारण इथे रेकॉर्डिंग चालू असताना मित्रांनो रेकॉर्डिंग चालू असताना बॅकग्राऊंड म्युझिक ऐकू येत नाही आपण मॉनिटर जर सेट केलेला असेल यस वेगळा असा साऊंड आउटपुट असेल तरच त्यावरती तुम्ही ऐकू शकतात मग तुम्हाला थोडेसे ट्रायल अँड एरर घ्यावे लागतात आता इथे बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला ऐकू आलं नसेल आ, फार काही चांगल्या प्रमाणात तर त्याच्यासाठी हे बॅकग्राऊंड म्युझिकचा व्हॉल्यूम जो आहे तो इथे वाढवू शकतात अर्थात हे थोडेसे ट्राय घ्यायचे की कि आपला किती व्हॉल्युमला सेट केल्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक आपल्याला इनफ वाटतं आहे ती पण बॅकग्राऊंड म्युझिक व्हायला हो नको आणि काही ऐकूच येत नाही इतकं पण बॅकग्राऊंड म्युझिकचा व्हॉल्यूम जो आहे तो नको आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एक इमेजची सिरीज आहे आपल्याकडे आणि इमेजच्या सिरीजवर व्हिडिओ कसा बनवला जाऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो आता जर समजा आपल्याकडे पॉवर पॉईंट ऑलरेडी केलेलं आहे आपण आणि पॉवर पॉईंटच्या इमेजेस आपल्याकडे आहेत येस ज्या पद्धतीने इथे आहेत येस माझ्याकडे ह्या पीपीटीच्या इमेजेस आहेत डायरेक्टली मी काय केलेले पॉवर पॉईंटमध्ये प्रत्येक स्लाईड जी आहे तर पॉवर पॉईंटमध्ये सेव ॲज इमेज केलं यस yes, त्याचबद्दल मी याआधी पण व्हिडिओमध्ये इमेज पॉवर पॉईंटच्या मधून इमेजेस कशा तयार करायच्या स्लाइड पण ॲज अ जे जी म्हणून कशी सेव्ह करायची हे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर सर्वच्या सर्व स्लाइड काय करायचे मित्रांनो या या पद्धतीने इमेजच्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून घ्यायच्या येस yes. आणि तुम्हाला आता हे सोपं आहे म्हणजे काय लक्षात घ्या याच्या आधीच्या पद्धतीमध्ये कसं तुम्हाला ते स्क्रीन कॅप्चर वगैरे थोडंसं जर हेप्टिक वाटत असेल थोडंसं त्रासदायक तुम्हाला तिथे वाटत असेल की स्क्रीन कॅप्चरिंग कसं करायचं तर इथे या पद्धतीने ही तुमची पहिली इमेज येस नंतर ही दुसरी ही तिसरी ही चौथी पाचवी सहावी सातवी अशा पद्धतीने तुमच्या जे इमेजेस आहेत ह्या सगळ्या इमेजेस तुम्ही ते घेऊ शकतात तुमच्या ओबीएस मध्ये सिक्वेन्सनी आणि उलट्या त्या इमेजेस जे आहेत त्या रिवर्स ऑर्डरमध्ये त्याचे डोळे जे आहेत ते डोळे ओपन 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 करत जाऊ शकतात आणि अशा पद्धतीने तुमच्या पिटी स्लाइडचा सुद्धा अतिशय सुंदर व्हिडिओ होऊ शकतो त्यात काय नाविन्य ना आहे त्यात काही ट्रान्झिशन इफेक्ट आपल्याला देता येतात का हे मित्रांनो आपण याच्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत धन्यवाद